जेव्हा अनेक नेते धमक्या देत होते तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही एवढंच म्हणत होतो की तुम्ही धमकी द्या, पण तिथं असणारे जे सामान्य जनता आहेत, जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, ते योग्य असा निर्णय घेणार म्हणजे घेणार, त्यामुळे अनेक लोकांच्या झोपा ह्या उडणार आहेत, पण हे फक्त इथंच थांबेल असं नाही, महाविकास आघाडी या राज्यामध्ये सत्तेत येणारच आणि महाराष्ट्राला पुनश्च एकदा एक नंबरचं राज्य या देशामध्ये करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतात. आपले उमेदवार निवडून येऊ नये यासाठी खूप परिश्रम केले असतील, तर अशा नेत्यांना आमदारांना परत घेऊ नये असं एक कार्यकर्ता म्हणून मी विनंती करेन. महाविकास आघाडीचं समीकरण जे महाराष्ट्राला अख्ख्या देशाला दाखवून दिलं, तशाच प्रकारच्या काही गोष्टी या देशामध्ये पुढच्या 2 दिवसांमध्ये घडतील आणि भाजप सत्तेत येणार नाही असं आमच्या सगळ्यांना वाटतं. मुळात ज्या पद्धतीने इलेक्शनमध्ये अजेंडा होतं की आधी सेंट्रल एजन्सीचा वापर तुम्ही केलेला तिथं प्रचार, दुसरीकडे बारामतीमध्ये अजित पवार आणि इतर ठिकाणी केलेली विधानं, याच्यामुळेच हे सगळ्या गोष्टी घडामोडी घडल्या का? तुम्ही बारामतीचं म्हणताय? बारामतीमध्ये जो विजय सुप्रियाताईंचा तसं बघितलं तर आता झालेला आहे, पुढचे काही राऊंड राहिलेले आहेत, त्याचं पूर्णपणे क्रेडिट हे पवार साहेबांना त्याच्याचबरोबर सुप्रियाताईंनी केलेले कष्ट, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि तिथे असणारे सर्व निष्ठावंत नागरिकांचा खऱ्या अर्थाने तो विजय आहे. अनेक मोठे नेते नवीन पिढीला बरंच काही बोलून गेले होते, त्या नेत्यांना मला एवढंच सांगायचं आहे की बच्चा अभी बडा हो गया आहे, आणि काही अजून इतर नेते असंही म्हणत होते की काही लोकांना नेता बनण्याची खूप घाई झालेली आहे. आम्हाला नेता बनण्याची घाई झालेली नाही, पण ज्या लेवलला राजकारण म्हणजे खालच्या लेवलला राजकारण जे भाजपच्या नेत्यांनी जे नेलेलं आहे, ते परत एकदा राजकारण चांगल्या लेवलला सामान्य लोकाला केंद्रबिंदू ठेवून ते व्हावं यासाठी नक्कीच आम्हा सगळ्यांना घाई झालेली आहे आणि त्याला प्रतिसाद हे सामान्य लोक देत आहेत. आदरणीय पवारसाहेब असतील, काँग्रेसचे नेते असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अनेक चेहरे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळतील आणि लोक प्रतिसाद देतील आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल हा झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आणि महाविकास आघाडी हे सत्तेत राज्यात सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. पार जो आहे तो आकडा भाजपचा होईल असा अजेंडा भाजपकडून राबवला जात होता, दोन्ही पक्ष फोडले गेले होते आणि त्या दोन्ही पक्षांच्या आता बऱ्यापैकी जागा आलेल्या आहेत. भाजपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती ही कळलीच नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. जेव्हा तुम्ही कुटुंबावर जाता, जेव्हा तुम्ही पार्टी फोडता, तुम्ही खालच्या लेवलला राजकारण जेव्हा घेऊन जाता, तेव्हा महाराष्ट्रातले लोक हे अशा प्रकारच्या महाशक्तीला नाकारतात आणि हेच खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये लोकांनी इथं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे याच्या पुढं जेव्हा विधानसभा होतील तेव्हा तरी कुठेतरी लोकांनी म्हणजे नेत्यांनी शाणं व्हावं आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणावर आपल्याला कुठेतरी भाष्य करावं लागेल, नाही तर त्याच्यावरच राजकारण करावं लागेल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. जेव्हा अनेक नेते धमक्या देत होते तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही एवढंच म्हणत होतो की तुम्ही धमकी द्या, पण तिथं असणारे जे सामान्य जनता आहेत, जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, ते योग्य असा निर्णय घेणार म्हणजे घेणार आणि तशाच पद्धतीने काही गोष्टी झालेल्या या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळालं. ते शिरूर असू द्या, बारामती असू द्या, त्याच्याचबरोबर इतरही ठिकाणी आहे. त्यामुळे हे जे काही चित्र आज भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांनी बघितलेलं आहे त्यामुळे अनेक लोकांच्या झोपा ह्या उडणार आहेत, पण हे फक्त इथंच थांबेल असं नाही, महाविकास आघाडी या राज्यामध्ये सत्तेत येणारच आणि महाराष्ट्राला पुनश्च एकदा एक नंबरचं राज्य या देशामध्ये करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. अनेक जणांकडनं परत पावलं माघारी येतील अशी वाटतं का आणि येणार असतील तर त्यांना सामावलं जाईल का? आम्ही पवार साहेबांना आणि आमच्या सर्व नेत्यांना विनंती करू की जे कोणी कारण नसताना कुठेतरी एक अडचण करून जर पलीकडे घेऊन गेले असतील, अशी लोक परत येत असतील तर त्यांचा तिथं विचार करावा. पण ज्या लोकांनी आपल्या नेत्यांबरोबर नेत्यांच्या बद्दल तसंच आपले उमेदवार निवडून येऊ नये यासाठी खूप परिश्रम केले असतील, तर अशा नेत्यांना आमदारांना परत घेऊ नये असं एक कार्यकर्ता म्हणून मी विनंती करेन. त्याच्याचबरोबर जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते निष्ठेने साहेबांबरोबर विचाराबरोबर आत्ता राहिलेत त्यांना पहिलं प्राधान्य आणि बाकी जे कोणी पलीकडे जाऊन आलेले आहेत, सत्तेत जाऊन आलेले आहेत,
त्यांना दुसरं प्राधान्य, एवढंच एक कार्यकर्ता म्हणून मी इथं विनंती करेन. बारामती लोकसभेचा निकाल माझ्या बाजूने लागला नाही, माझ्या मनासारखा लागला नाही, तर आम्ही विधानसभेला वेगळा विचार करेन असं अजित दादा म्हटले होते. आता सुप्रियाताईंचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे. दादांच्या आता अजित दादांच्या या वक्तव्यावर मी बोलण्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही दादांनाच तिथं करावा. आम्हाला बच्चा आणि बरंच काय बोललो होतो त्याचं उत्तर मी देऊन टाकलं, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही दादांना विचारला तर जास्त योग्य ठरू शकतो. मगच उद्या विधानसभेला आपल्याला काय तिथं परिस्थिती राहील ही खऱ्या अर्थाने कळेल. एकतर वंचित आघाडी जर महाविकास आघाडी बरोबर आली असेल तर नक्कीच त्याचा फायदा हा पुरोगामी विचार, संविधान वाचवण्याचा जो विचार आहे त्याला झाला असता. दुर्दैवाने त्यांनी तिथं तो निकाल जो निर्णय घेतला तो त्यांचा निर्णय आहे. बारामतीला त्यांनी पाठिंबा दिला त्यासाठी मी त्यांचं मनापासून एक कार्यकर्ता म्हणून आभार व्यक्त करतो. पण 2019 आणि आत्ताची परिस्थिती फार वेगळी होती. 2019 नुकतंच त्यावेळेस दोन समाजामध्ये वाद हा झाला होता का, त्यावेळेस सत्तेत असणाऱ्या लोकांनी मुद्दा म्हणून तो केला होता हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघायला लागेल. आणि ते जे वातावरण होतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हे पुरोगामी विचाराला झालं होतं. पण ती परिस्थिती यंदा नव्हती. मराठा विरुद्ध ओबीसी नाही तर वेगळ्या पद्धतीने राजकारण हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न भाजप आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या इतर मित्रपक्षांनी या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. कारण लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे ही आजची खरी परिस्थिती आहे. सगळ्यात कमी जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये म्हटलं तर सगळ्यात कमी जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने घेतला, पण स्ट्रायकिंग रेट सगळ्यात जास्ती आहे. त्यामुळे पुढे जेव्हा विधानसभेचं जागा वाटप होईल तेव्हा आपला जी मागणी असेल ती वाढलेली दिसेल. मी एवढंच म्हणेल की त्या चर्चेमध्ये मी स्वतः नव्हतो, पवार साहेब, जयंत पाटील साहेब हे होते. पण जे काय आम्हाला उडत उडत कळालेलं आहे, नक्कीच विधानसभेमध्ये जास्त जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार लढण्यासाठी इच्छुक असेल आणि त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चासुद्धा होईल. आणि महाविकास आघाडीचे इतर मित्रपक्ष हे त्या मागणीला सहकार्य आणि पाठिंबा देतील असा विश्वास मला तरी वाटतो. विधानसभेला होणार नाही असं वाटतं नाही. महाविकास आघाडीचे जे आता सर्व नेते तुम्ही जर जागा वाटप बघितलं तर त्याच्यामध्ये अनेक लोकांनी मोठं मन दाखवलेलं आहे आणि जिथं कुठं अडचण आली तिथं का अडचण आली त्याच्या विश्लेषण आणि अभ्यास सुद्धा तिथं झालेला आपण सर्वजण बघू शकतो. यंदा या इलेक्शनमध्ये काय झालं, आपण कुठं पडलो, कमी पडलो याचा अभ्यास सगळेच पक्ष करतील आणि विधानसभेला ते करेक्शन करून महाविकास आघाडी म्हणून आपली सत्ता एक हाती या राज्यामध्ये आली पाहिजे यासाठी सर्व नेते प्रयत्न करतील. आणि जिथं कुठं मागे घ्यायचं तिथं माघार घेतील, जिथं कुठं पुढे जायचंय तिथं तो पक्ष पुढे जाऊन एकत्रित चांगल्या शक्तीने ते लढतील. पण हा जो विजय आहे हा कार्यकर्त्यांमुळे, निष्ठावंत नागरिकांमुळे आणि पुरोगामी विचाराच्या सर्व महाराष्ट्राच्या नागरिक आणि सर्व समविचारी नेत्यांमुळे खऱ्या अर्थाने हा विजय आपला बघायला मिळतो असं मला तरी वाटतं.